केंद्रीय रस्ते मंत्रालयानं देशभरातल्या टोल नाक्यांवर पैशांऐवजी कुपन्स वापरण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावात टोल भरताना 5 ते 100 रुपयांच्या मूल्यांची कुपन्स वापरली जावी असं म्हटलंय. याशिवाय टोल भरल्यानंतर उर्वरित सुटे पैसे देखील कुपनच्या स्वरूपातच परत दिले जातील. सध्याची परिस्थिती पाहता 2 डिसेंबर नंतरही टोल नाक्यांवर सुट्या पैशांची चणचण आहे. त्यामुळे वाहतूक व रस्ते मंत्रालयानं मुख्य टोल नाक्यांवर 5, 10, 50 आणि 100 रुपयांची कुपन्स आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. देशातील साधारण 400 टोल नाक्यांवर ही कुपन्स विकत मिळतील. त्यानंतर वाहनधारकांना प्रत्येक टोल नाक्यावर या कुपन्सचा उपयोग करता येईल.